अतिशय महत्त्वाची बातमी। शासकीय व खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये अनेक व्यवसायांमध्ये जागा उपलब्ध आहेत आणि त्यासाठी मुदतवाढ ही 30 ऑक्टोबर 2024 पर्यंत संपूर्ण भारतातील शासकीय व खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये आपल्याला प्रवेश घेता येईल। तर महाराष्ट्र राज्यामध्ये स्पॉट ॲडमिशन 2024 साठी ह्या जागा उपलब्ध आहेत। तर अजूनपर्यंत राज एज्युकेशन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वप्रथम सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटन प्रेस करा, जेणेकरून असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्याला मिळत जाईल। तर काय ही बातमी आहे, तर 17 ऑक्टोबर 2024 डीजीटी डायरेक्टरेट जनरल ऑफ ट्रेनिंग यांनी एक पत्र निर्गमित केलं आहे प्रिन्सिपल सेक्रेटरी आणि सर्व खाजगी आयटीआयसाठी। तर शासकीय व खाजगी आयटीआयमध्ये प्रवेशासाठी 30 ऑक्टोबर 2024 ही एक सुधारित दिनांक आज 17 ऑक्टोबर 2024 डीजीटीने पत्र निर्गमित केले आहे। तर संपूर्ण भारतामध्ये बऱ्याचशा शासकीय व खाजगी औद्योगिक प्रशिक्षणमध्ये जागा रिक्त होत्या, बरेच विद्यार्थी आपले नाव काढत असतात, काही मुले काही विद्यार्थी प्रवेश घेऊन उपस्थित होत नाही, अशांची नावं निघली जातात। तर पुन्हा एकदा स्पॉट ॲडमिशन 2024 करता म्हणजे संस्थास्तरीय समुपदेशन फेरीकरता डीजीटीने मुदतवाढ ही 30 ऑक्टोबर 2024 पर्यंत दिलेली आहे। ही सुधारित मुदतवाढ 17 ऑक्टोबर 2024 जारी केली आहे डीजीटीने। तर महाराष्ट्रातील शासकीय व खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये संस्थास्तरीय समुपदेशन फेरीद्वारे ह्या जागा भरल्या जातील। काही व्यवसायामध्ये बऱ्याच आय टी आयमध्ये जागा रिक्त आहेत, त्यासाठी आय टी आयच्या प्रवेशासाठी लागणारी कागदपत्रे ही 10वी मार्कशीट, TC, कास्ट सर्टिफिकेट, डोमिसाईल सर्टिफिकेट, नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट आणि आधार कार्ड हे डॉक्युमेंट्स लागत असतात। तर अधिक माहिती जाणून घेण्यासाठी नजीकच्या शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये भेट द्यावी। आय टी आयच्या ॲडमिशन पोर्टलवर admission.dbt.gov.in या संकेतस्थळाचा वापर करावा आणि अधिक माहिती जाणून घ्यावी। कुठल्या व्यवसायामध्ये किती जागा रिक्त आहेत यानुसार आपले प्रवेशाचे नियोजन करावे, कारण येणारा काळ हा आय टी आयच्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे। बऱ्याच भारतातील युवा पिढींना संपूर्ण जगातील राज्यामध्ये देशामध्ये मागणी आहे, त्याचासुद्धा फायदा आपल्याला उचलता येईल। चला बळा कौशल्य शिक्षणाकडे, करा बेरोजगारीवर मात, घेऊ कौशल्य शिक्षणाचा ध्यास। मी अनिल रामदास जिपकाटे, शिल्पनिदेशक संदाता, आपले या प्रवेश प्रक्रियेमध्ये सर्वांचे हार्दिक स्वागत करतो। हा व्हिडिओ आवडल्यास या व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा। धन्यवाद।